जाधव, मी 10 वर्षाचा आहे. मी सौ सरोजिनी संजय जाधव. आम्ही मूळगावचे मळवली येथील रहिवासी आहोत, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही इथे वडगाव नगरीमध्ये राहत आहोत. माझे नाव संजय रामचंद्र जाधव. समर्थने आतापर्यंत 10 ॲडव्हर्टाईज केल्या आहेत आणि 7 शॉर्ट मूवीज केल्या आहेत आणि 7 मोठ्या मूवीज केल्या आहेत आणि 1 वेबसिरीज केली आहे नेल पॉलिश नावाची. माझा मुलगा समर्थ संजय जाधव हा 4 वर्षाचा असताना त्याचे अंगणवाडीमधून त्याच्या फॅन्सी ड्रेसला सुरुवात झाली. तर समर्थ हा लहानपणी दिसायला खूप सुंदर होता, वरागुंठा सुडोलबंदी मस्त म्हणजे एकदम खूप छान होता. तर तो लहानपणी मिमिक्री करायचा, डायलॉग बोलायचा आणि डान्स वगैरे त्यात माहिरच होता. त्याच्यामध्ये खूप छान ॲक्टिव्ह होता असा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वेगवेगळ्या ग्रेट लीडर्सच्या पोशाखामध्ये तो जायचा आणि तिथे त्यांची वाक्य वगैरे बोलून तिथे सगळ्यांचं मन जिंकायचा. तो ते सगळ्यांना खूप आवडायचं. आम्ही सुरुवातीला टी व्ही बघत असताना सगळे मिळूनच आमची फॅमिली टी व्ही बघायचो. मग टी व्हीवरती गाणी, लहान मुलांचे कार्यक्रम लागायचे, मग डान्स वगैरे हे ते लागायचे. तर मला असं वाटायचं की बाबा ही मुलं जर टी व्हीवर येऊ शकतात तर मग आपलं मुलगा पण एवढा दिसायला छान आहे. मग तो नाही का येऊ शकणार टी व्हीवरती असं एक मनामध्ये विचार यायचा. मग यायचा म्हटलं तर बाबा कसं काय येणार तो टी व्हीवरती याची आपल्याला माहिती नव्हती काही बाबा की टी व्हीत जायचं तर कसं जायचं हे. तर मग आम्ही एक दिवशी असंच टी व्ही बघत बसलो होतो तर त्याच्या खाली असं ॲडव्हर्टाईज म्हणून नाही का असं लाईन येते. तर त्याच्यामध्ये आलं होतं की बाबा तुम्हाला चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. मग तिथे नंबर वगैरे त्यांनी दिला होता. मग तो नंबर आम्ही घेतला. मग तिथं फोन लावला आम्ही त्यांना तर तो ॲक्टिंग स्कूलचा नंबर निघाला. मग त्यांनी सांगितले की आम्हाला ॲक्टिंग स्कूल तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यातली एकंदरीत ॲक्टिव्हिटी वगैरे पाहता आम्हालाही वाटले बाबा हां आपण हा क्लास जॉईन करूया, जेणेकरून बाबा त्याला टी व्हीमध्ये चान्स भेटेल किंवा आपलं मूल टी व्हीवर दिसेल. आम्ही पुण्यामध्ये माका आमच्या प्रोडक्शनचं क्लास जॉईन केला. तर त्याचे त्याला शिकवायला जे होते ते प्रवीण कुमार भारदे सर होते. आमची परिस्थिती खरं तर खूपच म्हणजे खूपच नाजूक आहे. त्याचे बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामगार आहेत आणि त्यांच्यावर 2 मुली आणि 1 मुलगा यांची जबाबदारी आहे शिक्षणाची. ते इंग्लिश मिडियमला शिक्षण घेतात. आम्ही जेव्हा ऑडिशनला जातो तेव्हा आमच्याकडे काही स्पेशल वाहन वगैरे काही नसतं तर आम्ही खूप प्रवास बसने प्रवास ट्रेनने प्रवास असं करत करतच ऑडिशनला जातो. ऑडिशनला गेल्यानंतर त्याला आम्ही घरची जी चपाती भाजी नेलेली असती तीच त्याला खायला सांगतो. त्यानं जरी मागितलं तरी आमच्याकडे द्यायला असं म्हणजे विशेष असं काही नसतं. त्याला घरातून सांगून ठेवलं की बाबा आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला फक्त ऑडिशन करायची, ऑडिशन महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, ऑडिशन करून आपल्याला घरी द्यायचं, घरी गेल्यानंतर तुला घरचंच खाऊ खायचं आहे. पण मुलगा मी माझा इतका समजूतदार, कधी कोणाकडे काही नसलं तरी काहीच मागत नव्हता. जो आपला आहे ते आपलंच आहे. परिस्थितीची समजूतता करून तो नकल स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. ॲक्टिंग स्कूल जॉईन केल्यानंतर काही दिवसांनी त्याला ऑडिशन कॉल्स येऊ लागले आणि मग आम्ही पुण्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 ऑडिशन्स केल्या. तर सुरुवातीचे काही दिवस असे गेले की आम्ही ऑडिशन करायचो परंतु त्यांच्याकडून काहीच रिप्लाय येत नव्हता. मग मला हताश वाटायचं, निराश वाटायचं, बाबा आपण एवढे ऑडिशन देतो पण काहीच येत नाही. मग त्याच्या बाबाला पण खूप असं म्हणजे वाटायचं की नको ते आपण त्या आपल्यासाठी नाही पाहिजे असं वगैरे निराश निराश पदरी पडायची असं. काही दिवस आम्ही जाऊ दिले. तो पण लहान होता, सुरुवातीला ऑडिशनला जायचा, रडायचा, काही बोलायचं नाही, तसंच परत त्याला वापस घेऊन येतो आम्ही असं काही काळ गेला. तर लहान मुलाचं वय, लहान मुलं म्हणल्यानंतर त्याचं वय असतं रडण्याचं घाबरण्याचं असतं. पण आपल्याला असं आपण मोठं असतं त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा नाही लहान मुलं आहे ना त्यांना आपल्यासारखंच मोठ्यासारखंच ऑडिशन वगैरे द्यायला पाहिजे. पण ह्या आमचा समज चुकीचा होता. तर सुरुवातीला आम्ही काही काळ जाऊ दिला. त्याच्यानंतर मग त्याचं ऑडिशन वगैरे द्यायचा रडायचा पडायचा हे संपलं आणि मग तो त्याला स्टेज डेअरिंग भेटलं, एक ॲक्टिव्हिटी भेटली त्याला आणि तो छान प्रकारे ऑडिशन देऊ लागला आणि त्याची पहिली सक्सेसफुल ऑडिशन असेल ती आनंदी गोपाळची. आनंदी गोपाळची ऑडिशन आम्ही दिली, त्याचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं, त्याचं शूटिंग वगैरे झालं आणि ती फिल्म खूप गाजली. आनंदी गोपाळ या फिल्मला त्याचा अवॉर्ड पण भेटलेला आहे असा त्याचा प्रवास सुरू झाला. एक एक पर्यंत असे त्याचे अनेक चित्रपट झाले आणि बऱ्याच चित्रपटामध्ये त्याला डायलॉग वाचता येत नव्हते, तरी त्याची आई जे ते पाठ करून घ्यायची, आई बोलायची पूर्ण आणि तो ऐकायचा आणि आम्ही घर
असं त्याचं सगळं पाठांतर करून घ्यायचो आणि अशा प्रकारचे ते लक्षात ठेवून तो सेटवर गेल्यानंतर तो डायरेक्ट बोलून दाखवायचा आणि त्याचे डायरेक्टर प्रोड्युसर सगळे कौतुक करायचे की ह्याला वाचता येत नाही तरी हा डायलॉग बोलतो. आणि मग ते आई रिपीट करायची, आई वाचून दाखवायचे त्याला मराठी वाचता येत नव्हतं अजिबात. इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये असल्यामुळं त्याला मराठीचं फारसं त्याला अजूनही जमत नाही आहे आणि सुरुवातीला तर काहीच जमत नव्हतं, त्याच्यामुळे तो मराठीचा त्याचा विषय मोठा राहायचा. तर यामध्ये सगळ्यामध्ये आता सध्या चर्चेत असलेला विषय आहे तो फिरस्त्या. फिरस्त्या या फिल्मने आतापर्यंत 11 देशातून 24 इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये 63 अवॉर्ड मिळाले आहेत त्याला. तर त्यामध्ये कोलकाता स्प्रिंग व्हर्जिनिया फिल्म फेस्टिवलमध्ये समर्थला उत्कृष्ट अभिनेता हे पारितोषिक मिळालेलं आहे. आणि याचाच आनंद म्हणून वडगावमध्ये आमच्या सगळीकडे खूप त्याची चर्चा चालू आहे. आमच्या वडगावचे नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी आमच्या स्वगृहात येऊन त्याचा सत्कार केला व आमची घरी येऊन आमची भेट घेतली आणि त्याचा सगळीकडे बातम्या वगैरे लावून त्याचा म्हणजे खूपच खूप म्हणजे खूप त्याला चर्चेत आणलं, त्याला प्रसिद्ध केलं. यामुळे मी मयूरदादा ढोरे यांचे खूप खूप आभार मानत आहे की त्याने माझ्या मुलाला खूप आणि खूपच प्रसिद्ध केलं वडगावमध्ये. त्याचे पहिले पण खूप सारे प्रोजेक्ट झाले होते पण एवढी प्रसिद्धता त्याला भेटली नव्हती की मला मयूरदादामुळे भेटली. माझ्या मुलामुळे भरपूर नाव मिळालं पण माझ्या व्यवसायामुळं किंवा माझ्या प्रायव्हेट कंपनीमुळं मला जास्त माझ्या मुलाकडे वेळ देता येत नाही आहे. आणि त्याचं जर सर्व काय श्रेय आहे की त्याच्या आईमुळं आणि त्याच्या दोन बहिणीमुळं आहे. मी जेव्हा बालवाडीत होतो तेव्हा मला असं तिथं हे पार्टिसिपेट करायची आवड होती आणि माझी मम्मी, माझे पप्पा, माझी दीदी हे सगळे माझ्याकडून करून घ्यायचे. मी तेव्हा लोकमान्य टिळक, गांधीजी, महादेव, कृष्णा, मल्हार असं खूप काही काही बनवून जायचो आणि तिथं मला ट्रॉफीज वगैरे मेडल्स वगैरे भेटायची आणि तिथून मग मला जरासा कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकतो. मी जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा माझे शाळेतली मित्र मला म्हणतात की अरे ॲक्टर आला ते बघ ते बघ आणि त्यांना माझ्याबद्दल प्राऊड फील होतं आणि टीचर्स पण माझा लाड करतात, प्रिन्सिपल मॅम्स पण माझा लाड करतात. मी जेव्हा ॲक्टिंग क्लासला जायचो तेव्हा मी खूप छोटा होतो आणि तेव्हा मला माझे पप्पा खांद्यावर बसून तिथं पुण्याला नेत असायचे, ते पण ट्रेननी कॅब करतील. त्याच्यामुळं जेव्हा आम्ही पुण्याला पोचायचो तेव्हाच माझे पप्पा मला खाली उतरवायचे आणि असं झाल्यानंतर मला ऑडिशनचे कॉल यायचे. मी ऑडिशनला जातो आणि तेव्हा मी छोटा होतो ना तेव्हा मला असं म्हणजे स्टेज डेअरिंग नव्हतं तर मी तिथं गेलो आणि जेव्हा मला तिथं ऑडिशनला तिथं मार्क असतो तेव्हा मार्कमध्ये मी तिथं उभं राहायचो तेव्हा मला भीती वाटायची आणि तेव्हा मी तिथं काहीच नव्हतं करायचं. तिथले सर म्हणजे मी तसं रडायचं, तिथले सर मला चॉकलेट द्यायचे, मला समजवायचे, कॅडबरी द्यायचे, मी ती घ्यायचो खायचो आणि पुन्हा रडून मग पुन्हा मी घरी यायचो. मी तिथं काहीच नसतो करत. मी जेव्हा शूटला असतो तेव्हा माझा पूर्ण फोकस फक्त शूटवर असतो आणि जेव्हा शूट संपल्यानंतर मी घरी येतो तेव्हा माझा म्हणजे स्कूलचं हे असतं ना होमवर्क असतो तर तो इनकम्प्लीट असतो तर मी माझ्या फ्रेंड्सकडून घेतो आणि मग ते कम्प्लीट करतो. माझ्याकडून एवढं होत नाही, मी दीदीची हेल्प घेतो पण मी माझा होमवर्क जो असतो तो कम्प्लीट इनकम्प्लीट ठेवत नाही. आज मी जो काही आहे माझे मम्मी पप्पा, माझ्या बहिणी, माझ्या पूर्ण फॅमिली सपोर्टमुळं